नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीपणामुळे वर्तकनगर प्रभाग समिती समोरील वेदांत खुला रंगमंच परिसरामध्ये डंपिंग ग्राउंड तयार झाला आहे। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानेच कारवाई केलेल्या हातगाड्या आणि टप्प्यांचं साहित्य या खुल्या रंगमंचाच्या समोर फेकून दिल्याने या मैदानाचा उकिरडा झाला असल्याचं मनसेचे श्री संदीप पाचंगे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भामध्ये तात्काळ हे साहित्य हटवण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे। लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभेसाठी वर्तकनगर प्रभाग समितीसमोरील वेदांत खुला रंगमंच अनेक वर्षांपासून ठाणेकरांकडून वापरला जातो, मात्र 1.5 वर्षांपासून कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने खुला रंगमंच वापरासाठी बंद आहे। मात्र या काळामध्ये या परिसराचा अक्षरशः उकिरडा झाला आहे। या ठिकाणी अनधिकृतरित्या उभारल्या जाणाऱ्या होर्डिंगचं साहित्य, टपरे, फेरीवाला, कारवाईत जप्त केलेल्या वस्तू फेकून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे बक्काल झालेला खुला रंगमंच परिसरात डंपिंग ग्राउंड तयार झाला आहे। या प्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांना निवेदन दिलं आहे। रंगमंचासमोरील जागेचा गैरवापर होत असून याकडे तात्काळ लक्ष देऊन परिसर स्वच्छ करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। खरेदी यात्रा म्हणजे ठाणेकर नागरिकांना खरेदीसाठीची उत्तम पर्वणी। खरेदी यात्राच्या प्रदर्शनाचं ठाणेकर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघत असतात। हे प्रदर्शन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा आलं आहे। 22 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये खरेदी यात्राचा हा शॉपिंग फेस्टिवल गडकरी रंगायतनसमोरील शिवसमर्थ शाळेच्या पटांगणामध्ये असणार आहे। आज महापौर श्री नरेश म्हस्के आणि श्री उल्हास प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। विविध प्रकारच्या वस्तू, कपडे, ड्रेस मटेरियल, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, फर्निचर, लहान मुलांचे कपडे, साड्या, अगरबत्ती आणि अनेक पदार्थांचं या ठिकाणी रेलसेल असणार आहे। महापौर श्री नरेश म्हस्के यांनी आज या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। अशा प्रकारच्या प्रदर्शनांच्या माध्यमातून उद्योजक घडत असतात, त्यामुळे या प्रदर्शनांचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं यावेळेस महापौर श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं। खरेदी यात्रा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम, भव्य दिव्य ही यात्रा प्रदर्शन विक्री हनुमान व्यायामशाळेच्या ग्राउंडवर गडकी रंगायतांच्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे। आज त्यांचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे। मी पाहिलं गृहोपयोगी वस्तू, पदार्थ, खाद्यपदार्थ आहेत, अगदी फर्निचरपासून वॉटर प्युरिफायरपासून ते औषधांपर्यंत अशा सर्व वस्तूंचं स्पेशल काही विक्रेते आहेत, त्यांना ह्या ठिकाणी बोलवून की जे रेग्युलर दुकानामध्ये तुम्हाला मिळत नाही असं एक छानसं असं प्रदर्शन आणि विक्री केंद्र या ठिकाणी भरवलेलं आहे। आपण त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि ह्या इव्हेंट्स कंपनीला मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रत्येक स्टॉल असा आहे की तो खूप लांब आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारची गर्दी जरी झाली तरी सोशल डिस्टन्सिंग वगैरेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुरेख नियंत्रण केलेलं आहे। दुसरं म्हणजे स्टॉल बघताना उद्योजक कसे तयार होतात, उद्योजिका तयार कशा होतात याचं उत्कृष्ट उदाहरण जर आपण तिथे पाहिलं तर अनेक छोटे छोटे उद्योजक तयार होतात। महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक आहेत पण त्यांना पुढे त्यांच्या कलेचा वाव मिळत नाही आणि कलेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येकाने हे एक्झिबिशन पाहावं, त्यांना उत्तेजन द्यावं अशा दृष्टिकोनातूनच आत्ताचं हे खरेदी यात्राचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे। उद्घाटन समयी समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री संजीव हजारे हे देखील उपस्थित होते। यावेळेस श्री संजीव हजारे यांनी देखील या प्रदर्शनाच्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं। गार्गी भंडारे या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती आहेत आणि अनुभवी आहेत आणि दरवर्षी काही वर्षांनी एक्झिबिशन आता मध्ये करोनामुळे झालं नव्हतं पण करोनाच्या सावट जाण्यासाठी या एक्झिबिशनचा निश्चित चांगला उपयोग होईल आणि करोनाचे सगळे जे निर्बंध आहेत, शासकीय आदेश आहेत, त्याप्रमाणे सगळं सांभाळून हे एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे। दिनांक 22 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये खरेदी यात्राचं हे प्रदर्शन ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलं आहे।
जास्तीत जास्त ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन या प्रदर्शनाच्या आयोजक गार्गी भंडारे यांनी केलं आहे। 22 ते 26 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालावधीत ठाण्याच्या गडकरी रंगायतींच्या समोर तलावपालीला असणाऱ्या हनुमान व्यायामशाळा या मोठ्या ग्राउंडमध्ये खरेदी यात्रा हे प्रदर्शन आपण घेऊन आलेलो आहोत। अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर, गृहोपयोगी वस्तू, फॅशन, हँडीक्राफ्ट, हँडलूम या सगळ्यांची रेलचेल असलेल्या या प्रदर्शनामध्ये 10,000 हून जास्त प्रॉडक्ट्सची रेंज घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत। आली आली लग्नसराई, सुरू झाली लगीन घाई, मग चिंता कशाला, अधिराज आहे नाही। अधिराज बुटीक ब्राइडल वेअर साठी ठाणे शहरातील अग्रगण्य नाव अधिराज बुटीक। इथे आहेत लग्न समारंभासाठी कुशल कारागिरांनी तयार केलेल्या उत्तमोत्तम साड्या, घागरा चोली यासारख्या ब्राइडल वेअर्सच्या असंख्य असंख्य व्हरायटीज, आणखीही बरंच काही। लग्नाची खरेदी अधिराज बुटीक मध्येच करायची। अधिराज बुटीक, शॉप नंबर 6, अनन्या बिल्डिंग, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 7419853322। अधिराज बुटीक। शोभा मेडिको फ्लैट 18% डिस्काउंट ऑन ब्रांडेड मेडिसिन्स। वी आर फर्स्ट इन महाराष्ट्र टू गिव फ्लैट 18% डिस्काउंट इन रिटेल आउटलेट्स। फ्री होम डिलीवरी अक्रॉस थाने, मुलुंड, कलवा, मुमरा, फुल्ली फंक्शनल आउटलेट्स। मेडिसिन्स, क्रिटिकल केयर, कैंसर मेडिसिन्स, सर्जिकल एंड बॉडी सपोर्ट, इंजेक्शंस, डायपर्स, ओटी, ईसीजी इसेंशियल्स एंड इंसुलिन। कॉल शोभा मेडिको 9859861818। शोभा मेडिको। डॉक्टर लोलगे यांचे पाईल साठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, 5 पाखडी, ठाणे। नो ऍडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुत्भाव नाही। कॉल 9869236935। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचंय, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। ठाणे शहराचा सांस्कृतिक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनय कट्ट्यावर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षकांनी देखील आपल्या कलेला मुक्त वाव दिला आणि अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे मुक्त नाट्य त्यांनी सादर केलं। कायदे जरी कठोर झाले तरीही बलात्कार आजही होतच आहे, याची वेगवेगळी कारणं आहेत, यावर भाष्य करणारं व याला उत्तर कसं द्यावं याकरता मार्गदर्शन करणारं हे मुकनाट्य अभिनय कट्ट्यावर सादर करण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील विशेष मुलांच्या शिक्षिका त्यात मुख्य भूमिकेतील एका दिव्यांग विद्यार्थ्यांनी हे सगळं सादरीकरण केलं। यासाठी अभिनय कट्ट्याचे श्री किरण नागती यांनी मार्गदर्शन केलं। या संदर्भात याच विषयावरील चर्चासत्र देखील यात आयोजित करण्यात आलं होतं। दिग्दर्शक किरण नागती, शिक्षिका सरला महाजन, अक्षता लेले, दिव्यांग कला केंद्राच्या संचालिका संध्या नागती यांनी या चर्चासत्रात भाग घेतला। राजन मयेकर यांनी या विषयावरील प्रश्न विचारून त्यांना बोलतं केलं। समाजात ज्या दिव्यांग मुलींसोबत अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं गरजेचं असतं, ते प्रत्येक पालकांनी तसंच ती मुलं ज्या ठिकाणी शिकतात तेथील शाळा आणि केंद्र यांच्यामार्फत समुपदेशन होणं गरजेचं असल्याचं मत देखील यावेळेस व्यक्त झालं। व्यवसायाने वकील असलेल्या प्रणिल किशोर गोनवणे यांना
धनराज शहा आणि आनंद अय्यर या दोन इसमांनी तब्बल 25 लाख रुपयांना फसवलं होतं. जळगाव जिल्हा सहकारी बँकेची जागा विकत देण्यासाठी आम्ही मदत करू या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं 25 लाख रुपये धनराज शहा आणि आनंद अय्यर यांनी लाटले होते. त्यानंतर ज्यावेळेस हे सगळं काम होत नाही हे लक्षात आलं त्यावेळेस प्रणिल गोनवणे यांनी यासंदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला. नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण तपास सुरू केला. या तपासामध्ये तांत्रिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. धनराज शाह आणि आनंद अय्यर हे दोघंही सातत्याने आपलं लोकेशन बदलत होते. कधी कल्याण, डंबिवली, भिवंडी ह्या परिसरामध्ये ते वावरत होते तर कधी मुंब्रा परिसरामध्ये ते वावरत होते. या संदर्भामध्ये पोलिसांनी तपास करून धनराज शाह आणि आनंद अय्यर या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडनं 17,20,000 रुपयांची रक्कम देखील पोलिसांना परत मिळवण्यामध्ये यश आलं आहे. आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. PSI लब्धे आणि सुनील राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. शहाजी आहेत, दोघंही गायब झाले. 2 महिन्याच्या पूर्वी त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलं होतं प्रणिल सोनवणे यांनी, ॲडव्होकेट यांनी. नंतर आपण तपासापहिले पहिल्या प्रायमरी इन्क्वायरी केली. इन्क्वायरीमध्ये ते सगळं निष्पन्न झालं की हे सगळे पूर्ण फसवणूक केलेली आहे म्हणून. ते बँकेचं ऑफिस नव्हतं, बँकेचं काय ते शॉप बी नव्हतं. आणि त्याच्यानंतर आपण गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या आरोपींचा शोध जवळपास 2 महिन्यापासून आपण शोध घेत होतो. त्यामध्ये पहिला आरोपी जे आहे धनराज शहा ह्याला आपण अरेस्ट केली आणि त्याच्यानंतर आनंद अय्यर ह्याचाही शोध घेतला आणि यांनाही अरेस्ट केली. आनंद अय्यर याच्याकडून 10 लाख रुपये एकूण टोटल 17,20,000 रुपये आपण रिकवर केलेले आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो काय मग,
करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथे एका घराची घरफोडी करून मोबाईल आणि लॅपटॉप चोरणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात नौपाडा पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याकडनं 52,000 रुपयांचा ऐवज देखील पोलिसांनी जप्त केला आहे. 16 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास भास्कर कॉलनी परिसरातून कृणाल झंझोट याने हा 52,000 रुपयांचा ऐवज चोरला होता. या संदर्भात पोलिसांनी शिताफीने तपास केला होता आणि या तपासाअंती आता कृणाल झंझोट याला अटक करण्यात आली आहे. कल्याणमधून मग त्याचं लोकेशन पुन्हा आम्हाला कुर्ल्याला मिळालं आणि गेले 8 दिवस कुर्ल्यामध्ये ते सगळी लोकं आमचे लोकं दररोज नाईटला जाऊन मग त्याला परवाच्या दिवशी त्याचं अरेस्ट केलं. त्याच्याकडून जे गुन्ह्यामध्ये जे काही मोबाईल गेला होता तो मोबाईल, कॅम्प्युटर आणि त्याच्यानंतर CPU हे सगळं आम्ही रिकवर केलेलं आहे आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. हा याच्यावरती पूर्वीचे 379 मोटरसायकलचे वगैरे असे काही गुन्हे आहेत पुरलेले आहेत कल्याण. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कालच्या दिवसात नव्याने 28 कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्ण हे माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात आढळून आले, तर त्यापाठोपाठ 6 रुग्ण हे उथळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आढळून आले आहेत. 4 रुग्ण वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये तर 3 रुग्ण हे मुंब्रा प्रभाग समितीमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे ठाणे शहरामध्ये अद्यापपर्यंत ओमायक्रॉन या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ओमायक्रॉनचे रुग्ण हे मुंबई परिसरामध्ये आढळून येत असले तरी अद्यापपर्यंत या व्हेरियंटचा रुग्ण ठाणे शहरामध्ये न आढळून आल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, मास्क वापरावा आणि सॅनिटायझेशन करावं असं आवाहन या संदर्भात करण्यात येत आहे. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, Shop No. 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.